सिगर काय आय लव्ह यू बोला आई आता ओपन करून बघते गिफ्ट, बघूया आतमध्ये काय आहे, पप्पानी काय गिफ्ट दिलेलं आहे आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आज ना खूप भारी दिवस आहे, कारण आज माझ्या पप्पांची आणि आईची अॅनिव्हर्सरी आहे. तर खूप मजा असणार आहे, आणि आता ना घर वगैरे डेकोरेट करायचं आहे, परत केक वगैरे आणायला जाऊ. आता पप्पा कामावर गेलेत, संध्याकाळची वेळ झालेली आहे, पप्पा 8 दरम्यान येतील आणि त्याच्यानंतरला आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू. आता सर्व तयारी वगैरे करायची आहे, तर खूप भारी मजा येईल. तुम्हाला सुद्धा व्लॉग बघायला नक्कीच आवडेल आणि खूप एंटरटेनिंग व्लॉग असणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर इकडे बघताय आता केक वगैरे घेऊन झालेलं आहे आमचं, बरोबर बघा याच्या बरोबर कपकेक पण भेटले आम्हाला, 1 किलोवर 6 कपकेक भेटतात. आता पटपट घरी जाऊया. तर मित्रांनो, आता ना आम्ही डेकोरेशन चालू करतोय. बघा दादा आणि आकू आता बघा बलून फुगवायला घेत आहेत. इथे हे हॅपी अॅनिव्हर्सरीचं आहे, ते सुद्धा आपल्याला लावायचं आहे. ते बघा त्या साईडले बघा एवढे बलून सर्व आम्ही फुगवलेले आहेत, दोघांना कामाला लावले, दादा आणि आकाश दोघं पण बलून फुगवत आहेत. आणि बघा इथे आहे ना, इथे हॅपी अॅनिव्हर्सरी लावायचं आहे असं, आणि वरती असं सर्व बलून वगैरे आपण लावू, मग छान दिसेल पूर्ण आणि भारी, मग मजा येईल पूर्ण. आता मी पण बलून फुगवायला घेतो, झाले बहुतेक आमचे फुगवले, ते 3-4 बाकी आहेत अजून, ते पण फटफट फुगवूया आणि लावायला चालू करूया मग. तर हे बघताय आता ना इथे आम्ही हॅपी अॅनिव्हर्सरीचं लावतोय. हा गोल्डनवाला पण डेकोरेशन करायला आम्ही आणलेला, आणि हॅपीवाला लावलाय आता हे अॅनिव्हर्सरीचं लावून घेतोय. दादा आणि आकू दोघा लावतायत, आणि इथे बघा हे सर्व बलून आहे ना आपण फुगवून घेतलेले आहेत, ते पण आता सर्व वरती आपण लावून घेऊया आणि मग भारी दिसेल. आणि इथे फोटो काढायला पण मजा येणार, इथे फोटो काढायला चांगलं होईल आता. तर मित्रांनो, इकडे बघताय पप्पा आणि आई दोघा पण आलेले आहेत. तर पप्पा आणि आईला पहिले तर अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आता ना पप्पानी गिफ्ट आणलेलं आहे बघताय, आणि आई आता तयार व्हायला जात आहे. तर पप्पा बोलले की अगोदरच गिफ्ट द्यायचंय. पप्पा काय असं काय बोललो? घालायचं आहे ना, त्याच्यामुळे एनओसीच्या आधीच देतोय, म्हणजे एनओसीला ती घालू शकते. त्यासाठी आताच ओपन करून तिला दाखवतो, तिच्याच आतून ओपन करून देतोय. आई मग काय तुला काय वाटतं आतमध्ये काय असू शकतो? काय माहिती, काय तो छोटासा भाग दिसतोय. चला मग आई आता ओपन करून बघते गिफ्ट, बघूया आतमध्ये काय आहे, पप्पानी काय गिफ्ट दिलेलं आहे. आई चल ओपन कर बघूया काय काय आहे आतमध्ये नक्की. आतमध्ये वाचत आहे पप्पा, काय आहे आतमध्ये? आतमध्ये वाचत आहे, आई वाजून बघताय. आतमध्ये अजून एक बॉक्स आहे, ओपन करा सगळं. काय आहे आतमध्ये? वा, अजून काहीतरी आहे, अजून काहीतरी आहे. काय आहे? कानातले आहे ते बघा, कानातले कानातले मस्त आहे, मस्त आहेत. मला पाहिजे होते कानातले, भेटले आता मला. आईने ऍक्च्युली, आई तू बोलत होतीस ना की आई पप्पांना बोलत होती की कानातले हवे होते, पप्पांना सांगून ठेवले ना. तिला वाटलं नाही की इतके लवकर भेटतील, पण डायरेक्ट गिफ्टच दिला पप्पानी खास अॅनिव्हर्सरीला. तर आता ना हे सर्व आम्ही बलून लावून घेतोय, बघा एक एक करून सर्वीकडे लावायचंय आपल्याला. इथे हे मस्त रेडी झालेलं आहे आपलं, हे बघा किती भारी दिसतोय. आता हे सर्व बलून आपण लावून घेऊया फटफट, आणि नंतरला तुम्हाला दाखवतो इतका भारी दिसेल ना सर्व डेकोरेशन झाल्याच्या नंतरला. तर मित्रांनो, फायनली आपला डेकोरेशन करून झालेला आहे. जास्त तर बलून जेवढे आणलेले ना ते फुटले, बाकी जेवढे उरलेले आहेत ते फटफट लावले, आणि हे बघा हे भारी बनलेलं आहे. इथे हॅपी अॅनिव्हर्सरीचा वाय कुठे गायब झाला ना, आणलेला गायबच झाला, भेटतच नाही तो आता, तू तसाच ठेवला अॅनिव्हर्सरीचा आर नाही.
आर बोलतो वाईन आहे. तर अशा प्रकारे हा आम्ही डेकोरेशन केलेला आहे. तर बघा आता फटफट लवकरच आता आई आणि पप्पांची अॅनिव्हर्सरी आता इथे आम्ही बनवणार आहोत आणि खूपच मजा येईल. सर्वजण येतील आणि सेलिब्रेट करू इथे आता आपण. वाढदिवस पाहिजे. आली वाटत दादरला इकडे भावनी तर मित्रांनो इकडे बघताय आम्ही ना बिर्याणी मागितलेली, व्हेज बिर्याणी आहे पनीरची आणि 3 किलोची ऑर्डर दिलेली. तर बघताय कसली भारी आहे, कलर बघा एकदम एकदम मस्त. हा पूरा घरभर सुगंध पसरलाय बिर्याणीचा. आज कसं मच्छीचा वार नव्हता ना, त्याच्यामुळे आम्ही व्हेज बिर्याणी मागितली, नाही तर काकी चिकनच मागितली असती ना. चिकन बिर्याणी. हे बघताय कसली भारी दिसतंय बघा. आता सर्वजण आता आम्ही जेवायला पण सुरुवात करणार आहोत, एकत्र सर्व जेवणार आहोत. तर मित्रांनो आता ना आम्ही जेवायला बसलोय. बघा बिर्याणी आपण मगाशीच ओपन केलेली आहे, मस्त पूर्ण बिर्याणीचा सुगंध घरभर पसरलेला. आता बिर्याणी घेतलाय, इथे बघा कोशिंबीर आहे
आणि सर्व आता ना आम्ही जेवायलाच बसलोय. आकाश शिकुत आहे, दादा आहे, तन्वी आहे, मोठे पप्पा आहेत, पारखे पप्पा आहेत, काकी इकडे आहे आणि इकडे आई आणि पप्पा आहेत. आता सर्व जेवायला बसतोय आणि टेस्ट करून बघूया बिर्याणी बघा आणलेली. आता टेस्ट करून पाहूया कशी आहे बिर्याणी. इकडे कोशिंबीर मी पण घेतो. मित्रांनो, फायनली आपलं जेवण खावण झालेलं आहे आणि खूपच मजा आली अॅनिव्हर्सरीला पप्पांच्या आणि आईच्या. कारण आपली सर्व फॅमिली एक तर एकत्र आलेली, सर्व फॅमिली एकत्र आली ना की मजाच अलग असते. परत सर्व शेजारी वगैरे आलेले अॅनिव्हर्सरीला केक कटिंग वगैरे करायला आणि खूप चांगलं झालं, खूप भारी मजा आली. पप्पाने गिफ्ट सुद्धा आणलेलं आईसाठी, कानातले आणलेले तर ते सुद्धा दिले आणि भारी होता दिवस. आणि मित्रांनो, एक गोष्ट मला सांगायची आहे की आता ना आपण 10,000 सबस्क्रायबर आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे, थोडंसं जवळ 10,000 सबस्क्रायबरच्या. तर प्लीज चॅनलवरती जे पण नवीन असतील ना तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.